हे आश्चर्य आहे डॉक्टर टूर्नामेंटचं की कुठल्याही प्रकारचं प्राईस टॅग नसताना सुद्धा, ही गोष्ट एकदम उल्लेखनीय आहे, कुठल्याही प्रकारचं प्राईस टॅग नसताना सुद्धा डॉक्टरांचं एवढं डेडिकेशन तुम्हाला ऑन फील्ड बघायला मिळतं. आज बर्थडे असताना डॉक्टर आपल्या फॅमिली सोबत टाइम घालू शकले असते, तरी सुद्धा ते टीम साठी इकडे आलेले आहेत. तर अशा प्रकारचं डेडिकेशन तुम्हाला बघायला भेटेल. मगाशी ज्या माणसाला उन्हामध्ये चक्कर आले होती तोच माणूस तुम्हाला परत बॉलिंग टाकताना दिसेल. अशा प्रकारचं डेडिकेशन तुम्हाला इकडे आपल्या प्लेयर्स कडून बघायला मिळतंय. मी अंपायरला विनंती करतोय, प्लीज जरा बी फास्ट ऑन फील्ड, कारण आपल्याला फास्ट सामने खेळवायचे आहेत. आपलं पंचांचंही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. एवढ्या तडपत्या उन्हामध्ये पंचगिरी करतायत आणि न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. मी अंपायरना रिक्वेस्ट करतोय, प्लीज त्वरित सामना चालू करावा. डॉक्टर अब्दुल्ला आणि डॉक्टर साजिद स्ट्राईकवर. डॉक्टर अब्दुल्ला फार नावाजलेले डावखुरे फलंदाज. सामना सुरुवात होत आहे. इम्रान, डॉक्टर इम्रान एनडीएफ टीमच्या गोलंदाजीचे लीड करताना. वागेस्टर डॉक्टर असोसिएशन आयोजित 11वी डिस्ट्रिक्ट लेवल डॉक्टर्स क्रिकेट टूर्नामेंट हरिओम नगरला. ते सेकंड राऊंडच्या मॅचेस चालू आहेत. सेकंड राऊंड क्वार्टर फायनल BDCC-चे फलंदाज. वाईड असा चेंडू पहिला. डॉक्टर अब्दुल्ला स्ट्रॉंग लेफ्ट साईड, त्यामुळे बॉलर त्यांना बॉलिंग ऑफ साईडला करत आहे. हिंदी सगळं एकत्र बोलू का. अक्क अरे शानदार फ्लेंग. त्याला ते समजत नाही आता काय बोलायचं ते. तसं नाही, त्याला चार पाच शब्द बोला, तीन चार शब्द पहिले शिवाय लागतात नंतर बोलायचं. अब्दुल्ला के बॉय बॅट से अंपायर यांनी आउटचा करार दिलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्लीज पंचांचा निर्णय अंतिम राहील. आउटचा करार दिलेला आहे. एक बाउन्सर च्या माध्यमातून ही विकेट गमावलेली आहे. इम्रान यांच्या बाउन्सर गोलंदाजीमुळे ही विकेट मिळालेली आहे. अब्दुल्ला हे खरंच खूप फेमस फलंदाज आहेत. अजूनही त्यांच्या टीम मधली नवीन फळी आलेली नाहीये. मगाशी डॉक्टर जुनेद यांनी खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला इकडे दाखवली होती. मला वाटतं आता डॉक्टर जुनेदच
क्रीजवर येत आहेत. धन्यवाद डॉक्टर अमोल कदम सर, सकाळपासून आप समालोचन कक्ष सांभाळलाय. आपण आपल्या सुमधुर आवाज सर्व रसिक प्रेक्षकांना एक भारावून गेलेला आहे. आय एम सीचे ब्रँड अँबॅसेडर. मी एन एम आय संघाला विनंती करतो पार्टिसिपेशन ट्रॉफी घ्यायची आहे. पार्टिसिपेशन ट्रॉफी एन एम आय संघ, एन एम आय संघ पार्टिसिपेशन ट्रॉफी घ्यायची आहे. ते सुद्धा एक सुंदर कार्य आहे, ते पूर्ण कला असते ती, ती त्यांनी पार पाडली आहे. सुंदर असा. आणि इकडे मिस फील्ड होताना दिसतेय एनडीएफ संघाकडून. आणि हा चौकार सेट करतायत डॉक्टर इम्रान. डॉक्टर जुने त्यांनी आलेला हा चौकार मारलेला आहे. लेगच्या दिशेने टटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. चौफेर अशी फटकेबाजी करणारे हे फलंदाज आहेत डॉक्टर जुनेद. मागच्या सामन्यात त्यांनी सामनावीर घेतलं होतं. डॉक्टर साजिद हे आपल्या टीमचे फार जुने ओपनर आहेत आणि त्यांनी खूप मॅचेस त्यांच्या टीमसाठी जिंकून दिलेले आहेत. स्कोरर दिसला. फोटो घ्या पार्टिसिपेशनला टीम साठी भेटतो ना फोटो. हो प्रशांत सर, सगळ्यांनी एकत्र फोटो घ्या ना.
जाऊच लागतं सर अरे मिनिट वर मग काय तुम्ही बाहेरची प्लेट ठेवणार का त्यांना काय पण आणि त्याच्या मला काय दुसरी मॅच खेळणार बॉल टाकायच्या अगोदर ठेवले रे आले रे आले सांगता चार वाजले थोडा दिशा भरकटलेला अवांतरित धाव वाईड देण्यात आलेला आहे. लवकर लवकर षटक कंप्लीट करा आणि आज स्लो चेंडू केला होता जोरदार मारण्याचा प्रयत्न होता आणि इकडे पुन्हा दोन रन धावण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत डॉक्टर साजिद. ऑफ साइडला मारलेला चेंडू बघूया आणि हा चौकार खरंच चांगली फलंदाजी आपल्याला इकडे बघायला मिळते. प्लॅटिनम हॉस्पिटल चौकार जेवणाचं कोणीही बाकी असेल तर कृपया जेवणाचा आस्वाद घ्यावा कोण बाकी असेल तर जेवणाचे काउंटर्स 5 to 10 मिनिट्समध्ये बंद होतील त्याच्यानंतर आपल्याला फळं आणि छास दोन्ही गोष्टी बघायला आणि आस्वाद घ्यायला मिळतील. पहिलं बघा उलट्या दिशेने धावताना कोणताही झेल हा अवघड असतो. लॉंग ग्राउंड असल्यामुळे हा चेंडू सीमा रेषापार जाऊ नाही शकला आणि इकडे 3 धावा काढण्यामध्ये डॉक्टर साजिद यशस्वी झालेले आहेत. चांगली अशी फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. स्कोर 26 दोन ओव्हर 26 रन दोन षटकांनी 26 धावा. बघा
अरे सामने लवकरात लवकर संपवा की पंचांना विनंती आहे, सामने लवकरात लवकर संपवा. म्हणजे आमचे बॉलर नेम कट लागलेला आहे आणि एक रन काढण्यामध्ये यशस्वी डॉक्टर साजिद. पुन्हा एकदा बॅट फिरवली गेली परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. वागळेचे डॉक्टर असोसिएशनच्या तर्फे हा भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचं आयोजन या ठिकाणी तळपत्या उन्हात एवढं सुंदररित्या करण्यात आलं आहे. ऑफच्या दिशेने टटवलेला चेंडू आणि या ठिकाणी बघूयात क्षेत्ररक्षक काय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण तेवढाच सुंदर थ्रो या ठिकाणी परंतु थोडीशी मिसफील आणि परत एक छोटी धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. चांगली फिल्डिंग इकडे बघायला मिळते एनडीएफ संघाकडून. क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न केला होता, मला वाटते सूर्यदेव त्यांच्या डोळ्यांचा आड आला. थोडीशी मिसफील्ड होणं हे अपेक्षित आहे परंतु तरीसुद्धा खूप चांगले असे क्षेत्ररक्षण आपल्याला इथे बघायला मिळते एनडीएफ संघाकडून. खूप धावा वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी यांनी. बीडीसीसारख्या संघाला त्यांनी फार कमी रन. धन्यवाद डॉक्टर मोदी सर. हा कदाचित बाउंड्री जाऊ शकते आणि हो चौकार. धन्यवाद डॉक्टर जेबी भोर सर, आपलं खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला आमचं प्रोत्साहन वाढल्यामुळे या ठिकाणी धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. डॉक्टर मोदी सर, डॉक्टर सचिन सर धन्यवाद. डॉक्टर सुनील बुदलानी सर आपलंही खूप खूप धन्यवाद. आपण आपली उपस्थिती देऊन आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवली. खूप सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी एनडीएफ संघाकडून. पुन्हा एकदा मी डॉक्टर भोर सरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आलेले उपस्थित पाहुणे डॉक्टर बुदलाने सर, 3 षटकं आणि 36 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. डॉक्टर मोदी सर, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक क्षेत्ररक्षकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं. शेवटचं शतक आहे, आपण संपवायचंय वेळेच्या अभावी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. आपण
गोलंदाजाचं नाव अमय अनय 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 डॉक्टर अनय आपलं शेवटचं षटक घेऊन येतात आपल्या टीमसाठी. थोडं फास्ट करावा हा सामना. डॉक्टर अनय आले लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. म्हणजे काय त्यांना वाड्यावर जायचं लवकर. वाड्याला जायचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु ग्राउंड लेवललाच हा बॉल राहिलेला आहे. क्षेत्ररक्षण करताना इंडियन संघ एकच रन इकडे दिलेला आहे. चालू आहे भाऊ. शेवटचं षटक आहे. ऑफसाईडला मारलेला हा चेंडू डॉक्टर जुने त्यांच्या बॅटीमधून. दोन रन काढण्याचा प्रयत्न आहे डॉक्टर जुनेचा परंतु थ्रो एवढा अचूक आहे की एकच रन मिळालेला इकडे. डॉक्टर साजिद यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा. खरंच त्यांची बॅट एवढी शांत कधी मी बघितली नाही आहे. आज त्यांच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे त्यांच्या टीमला. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसतोय परंतु क्षेत्ररक्षक अगदी तैनात आहेत. जागेवर फिल्डिंग अरेंज केलेले आहे. बीएमपीए संघाने गोलंदाजीचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि शहापूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. हा मोठा फटका मारलेला आहे आणि बघूया षटकार आता का. खरं षटकार हा आवाक्या बाहेर षटकार. अरे षटकार खूप मोठा षटकार मारला या ठिकाणी. अरे एवढं मोठं षटकार डायरेक्ट वाड्यावर. समालोचक बंधू डॉक्टर हितेश. हॅलो हॅलो अमोलजी हॅलो. तुमच्यासाठी शीतपेय व्यवस्था करतो. उत्तुंग असा षटकार आपल्याला इथे बघायला मिळाला डॉक्टर जुने त्यांच्या बॅटमधून. परंतु नेक्स्ट बॉलवर आउट होऊन आता नेक्स्ट बॅट्समन क्रीजमध्ये दिसतात आपल्याला. नईम फुल टॉस आणि नो इथे आपल्याला बघायला मिळतोय. नो आणि हा टप्पा पडून बॉल चौकार. नो बॉलला उत्तम असा चौकार इकडे मारलेला आहे. उत्तम भोर पण असेच चौकार मारत असतात. उत्तम चौकार कृष्णा. पुन्हा एकदा षटकार. आणि इकडे चार षटकांचा सामना संपलेला आहे. मी बीडी संघाला विनंती करतो त्वरितच त्यांनी क्षेत्ररक्षण रचावं. एनडीएफ संघाने त्यांचे ओपनर फलंदाज त्वरित ग्राउंडवर पाठवावे.
58 रनच हे टार्गेट आहे. बॉल घे. अठ्ठावन्न रनच हे टार्गेट आहे. बीडीसीसी संघ यांची गोलंदाजी खरंच खूप चांगली आहे. बघूया आता हे या सामन्यामध्ये टोटल डिफेंड करतायत का, कारण NDF संघामध्ये बॅट्समन मगाशी तुम्हाला प्रदर्शन दिसलं असेल, डॉक्टर मिथिलेश यांनी खूप उत्तुंग असं षटकार मारून एका ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 20 रन तब्बल पूर्ण केले होते. लवकर लवकर सामना त्वरित कंप्लीट करायचा आहे, नाहीतर आपल्याला फायनल सामना 2-3 ओव्हरचाच खेळावा लागेल. NDF संघ त्वरित आपले ओपनर पाठवावे. NDF संघ उत्तम षटकार मारला, एक नंबर बोल ना, उत्तम षटकार. अंपायर्स खरच खूप जल्द से जल्द फील्डिंग स्टार्ट करें और बॅट्समॅन क्रीज पर आ जाए. जोरदार ऊन आहे तरी पण एवढ्या तळपत्या ऊनमध्ये कंटिन्युअसली उभं राहणं इट्स नॉट एन इझी टास्क. प्लेयर्स तरी थोडेफार वेळासाठी बाहेर जात आहेत, पण अंपायर्स कंटिन्युअसली इकडे आपलं डेडिकेशन दाखवत आहेत, कंटिन्युअसली ग्राउंडवर उभे आहेत. डॉक्टर अमोल कदम सर की एनर्जी देख के सब दंग रह गए. येऊ दे तरी पहिल्यांदा डॉक्टर आशिष आहे. आशिष आणि मिथिलेश मगाशीच ओपनिंग जोडी डॉक्टर आशिष आणि डॉक्टर मिथिलेश इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. क्वार्टर फायनल्स मध्ये एक संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय, वसई संघ. त्यानंतर दुसरा संघ आता आपल्याला इथे बघायला मिळेल कोणता संघ पोहोचतोय सेमीजमध्ये. मी प्लेयर्सना विनंती करतोय लवकरात लवकर सामना स्टार्ट करावा. प्लेयर्स प्लीज. ताक अरेंज झालेला आहे, ज्यांना कोणाला ताक प्यायचा असेल, छास प्यायचा असेल, त्यांनी मंचाच्या डाव्या बाजूला संपर्क करावा. बॉटल भरून संपर्क कराय, बॉटल भरून ताक घेऊ शकता. पुन्हा एकदा तशाच खेळाची अपेक्षा आहे NDF संघाकडून, आतिषबाजीची अपेक्षा आहे. आशिष सरांची आतिषबाजी अजून बघायला मिळालेली नाही आहे तुर्तास सामन्यामध्ये, परंतु या सामन्यामध्ये कदाचित बघायला मिळू शकते. पण असं होण्यासाठी सगळ्यात मोठी जी दिवार आहे ती डॉक्टर फहादची आहे. डॉक्टर फहाद हे आपल्या टीमचे बॉलिंग युनिटचे मेन पिलर आहेत. चांगल्याशी फिल्डिंग बघायला मिळते, पण चोरटी परत धाव काढण्यामध्ये यशस्वी होत आहेत. दोन वेळा डॉक्टर पडले फिल्डिंग करताना, परंतु धाव काढण्यामध्ये रोकू नाही शकलेत. फिल्डिंग डेडिकेशन दाखवत आहेत सर्वजण ऑन फील्ड. मिस फील्ड की वजह से दो रन. आणि हा
बघायला मिळतोय आशिष स्पेशल चौकार. डॉक्टर हितेश पाटील, डॉक्टर हितेश पाटील लवकरात लवकर मंचावर यावे, सत्कार करायचा आहे तुमचा. डॉक्टर हितेश पाटील यांनी समालोचक कक्षामध्ये खूप जिवंतपणा आणून दिला आहे. आणि हा पुन्हा एकदा आशिष स्पेशल षटकार. जसं मी मगाशी बोलतच होतो, डॉक्टर आशिष यांची आपण आतिषबाजी बघितली नाही, परंतु आता तीच बघायला मिळते आपल्याला. एक चांगल्या बॉलरच्या बॉलिंगवर प्रॉपर चौकार, प्रॉपर षटकार इकडे आपल्याला बघायला मिळतोय डॉक्टर आशिष यांच्या बॅटमधून. एक चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करताना डॉक्टर फहाद, म्हणूनच एक चांगल्या गोलंदाजासाठी ते ओळखले जातात. कमबॅक कसा करायचा असतो हे त्यांना प्रॉपर माहीत आहे. चांगले कमेंट्री करण्याबद्दल मी आपले वागले शेट असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर तिवारी सरांना विनंती करतो की पुन्हा एकदा डॉक्टर हितेश पाटीलच्या स्वागत करावे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा षटकार आपल्याला इथं बघायला मिळतोय. हा बॉल खरंच खूप लांब मारलेला आहे, अगदी नजरेच्या पलीकडे हा षटकार होता, नजरेच्या पलीकडे. अँकरिंगची चांगले काम करदी डॉक्टर हितेश पाटील. नाही नको ते नको. डॉक्टर हितेश पाटील उर्फ निळू फुले यांचा सत्कार करताना आपले आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष, कारण त्यांच्या कॉलेजचे सिनियर आहेत ते, म्हणूनच ज्युनियरचा सत्कार कसा करायला भेटतं हे बघतात ते. एक बेहतरीन गेंद बल्लेबाजी, सिक्स रन. आता झालेल्या माहितीनुसार डॉक्टर हितेश पाटील सेकंड शिफ्ट करायला चाललेले आहेत. सेकंड शिफ्ट कुठली सर? सिक्स रन, बहुत अच्छी बल्लेबाजी हो रही है, बहुत खतरनाक फलंदाजी यहाँ पे देखने को मिल रही है हमको डॉक्टर आशीष जी के बल्ले से. हम देख सकते यहाँ पे डॉक्टर आशीष के बल्लेबाजी धुआंधार हो रही है. गेंदबाज चारों खाने चित हैं. स्कोर एक ओवर 24 रन. लांब बसून समजत नाही. डॉक्टर आलम आपल्या टीमसाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. निलेश तिकडे बस. वेळ जल्द से जल्द अपना क्षेत्र ठंड लगाए, समय का अभाव है. क्षेत्र क्या? क्षेत्र रक्षण.
ऍक्च्युली काय थोडासा ज्यादा हिंदी बोलू ना, जल्दी जल्दी करो, हा आपला गावठी भाषा जल्दी फिल्डिंगला का भाई, पाच मिनिटात व्हायला पाहिजे माझ्या फक्त टाइम नाही, पाच मिनिटात व्हायला पाहिजे. मला उद्या सकाळी लवकर उठायचं, पाच मिनिटात काय मगाशी ज्या बॅट्समननी सामना आपल्या पक्षामध्ये ओढून आणला होता डॉक्टर मिथिलेश, त्यांनी उत्तुंग असा षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पुन्हा एकदा दिवार बीडीसीसी टीमचे डॉक्टर अब्दुल्ला यांनी उत्कृष्ट असा झेल टिपत डॉक्टर मिथिलेश यांना पुन्हा तंबूत पाठवलेला आहे. अखिलेश के आउट होने के बाद डॉक्टर अखिलेश क्रीज पर. समर यादव केवल एक रन. संत अशी ओव्हर चालू आहे, संत ओव्हर रेट चालू आहे. डॉक्टर आलम प्लीज बी फास्ट. डॉक्टर आशिष यांना रोखण्याचा प्रयत्न कितीतरी वेळा आत्तापर्यंतच्या टुर्नामेंटमध्ये बीडीसीसी आणि एनडीएफ संघ एकमेकांसमोर आले असतील, म्हणजे त्यांच्यामधले जे काही गुण आणि जे काही दोष असतील, जे काही डिफिशियन्सी असतील, ह्या दोन्ही संघांना अगदी डिटेल्समध्ये माहीत आहेत आणि त्यांना माहीत आहेत की मेन बॅट्समन मेन बॉलर यांच्या काय काय खामी या. जो जो खामियां है वो सब पता है, इसीलिए इन दोनों टीम का जो भी टूर्नामेंट में मैचेस होता है वो बहुत अल्टीमेट लेवल पे होता है. हमारी में खूबियां ढूंढनी पड़ती है, खामियां नहीं. ते आपल्याला बघायला मिळते एनडीएफ संघामध्ये आणि बीडीसी संघामध्ये. इथे आपण थोडं कन्फ्युजन डिसिजन आपण इथे बघायला मिळते कदाचित, ना इथे वाईड देण्यात आलाय ना इथे कॅश देण्यात आलाय. स्टान्स चेंज केल्यामुळे कदाचित हा वाईड डिक्लेअर नाही केलेला आहे आणि कॅच सुद्धा इथे अपील नाही झालेला आहे. थर्ड अंपायर नाही आहे, डीआरएस नाही आहे याच्यामध्ये. आय सॉरी, अरे त्याने कॅच साठी अपील केलं नाही. एक किती 31 दोन ओव्हर समाप्तीनंतर 31
उत्तुंग असा फटका इथे मारताना दिसलेला आहे आणि दोघांच्या मध्ये हा चौकार गेलेला आहे. चौकार दोघांनीही अपेक्षा वाटली नाही की त्यांना तो बॉन्ड बाउंड्री 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 आहे डॉक्टर आशिष बाउंड्री आहे. आम्ही बघितलं इकडे दोघांना असं वाटलं सिक्स जाईल पण दोघांच्या मध्ये हा बाउंड्रीच्या अलीकडे पडलेला आहे. बाउंड्री बाउंड्री आहे. आणि इकडे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे ओनर आपल्या टूर्नामेंटचे स्पॉन्सर आणि ठाण्यातलं एक लोकप्रिय लाडकं नेतृत्व डॉक्टर सेल्समधून डॉक्टर अमोल गीते यांचं इथे नुकतंच आगमन झालेलं आहे. आपल्या असोसिएशनला वेळोवेळी फायनान्शियली मदत करणारे वेगवेगळ्या कॅम्प्सला मदत करणारे असं हे नेतृत्व आहे. नुकतंच शहापूर येथे त्यांचं 100 बेडचा सेटअप विथ पॅरामेडिक्स इन्स्टिट्यूशन्स या सर्व गोष्टींमध्ये प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट असणं फार अवघड गोष्ट आहे. असं एक लोकप्रिय नेतृत्व आज आपल्याला ठाण्यामध्ये बघायला मिळत आहे. सिद्धिविनायकपासून हा प्रवास सुरू झालेला आहे आणि आज आपण त्यांना फार मोठ्या लेवलपर्यंत बघतोय. इकडे चांगला असा चेंडू ह्या नवीन गोलंदाजाकडून बी डी सी संघाचे हे नवीन चेहरे खूप सुंदर पद्धतीने टीमची बांधणी करतायत. वाइड गेम का इशारा अंपायर द्वारा थोडीशी दिशाभूल होताना काय नाव आहे सिद्धिविनायक हॉस्पिटल के संचालक डॉक्टर श्री अमोल गीते सर का वागले स्टेट असोसिएशन के मंच पर हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. रहमान सर हे आपल्या बॉलिंगसाठी फार प्रसिद्ध आहेत. गेले 2 वर्ष ते आपल्या टीमसाठी खूप सारे मॅच काढलेले आहेत त्यांनी आपल्या गोलंदाजीवर. आताही आपल्याला तेच बघायला मिळतंय. हा डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी डॉट बॉल झालाही होता कारण बॅटसाठी काही संपर्क नव्हता परंतु लेग बायच्या स्वरूपात हा बाउंड्री गेलेला आहे. एक चांगला चेंडू त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु बॉल इकडे चेहऱ्यावर बॉल लागलेला दिसतोय. अंपायर चेक प्लीज. इज इट ओके खेळ सकते ओके कनकशन टेस्ट यहां पे हो सकता है. नौ बॉल पे 17 रन चाहिए यहां पे. प्लीज जितना जल्दी हम लोग कर सकते सामना कंप्लीट कृपया कोशिश कीजिए. कृपया प्लीज. अरे सर अभी तो अच्छा हम लोग ही भर के लाए थे. मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा सभी टीम से जल्दी से जल्दी सामना खत्म करें और एक ये तीसरा ओवर लेके डॉक्टर रहमान प्लीज बी फास्ट. जो प्लेयर है वहां से बैठ जाइए बाउंड्री के ऊपर. जो प्लेयर है बड़ा शॉट मारने का कोशिश लेकिन यहां पे बीच में यह बॉल गिरा है. डॉक्टर फहद ने बहुत अच्छी कोशिश की कैच पकड़ने की. रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी. रनिंग कैच पकड़ने का बहुत बढ़िया प्रयास यहाँ पे हमको देखने को मिला.
डॉक्टर फहाद द्वारा। बहुत बढ़िया तरीके से दो रन भी, रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी रही दोनों की। ये तीसरी ओवर बहुत क्रूशियल होती है हमेशा, इस पे मैच का रुख डिसाइड होता है। और ऐसे ही बॉलर है डॉक्टर रहमान। बड़ा शॉट मारने की कोशिश बट फील्डर के हाथ में बॉल। दो रन लेने की बिल्कुल कोशिश नहीं की यहाँ पे डॉक्टर आशीष ने, क्योंकि वो जानते हैं कि वो बड़े सिक्सर लगा सकते हैं और कोशिश भी यही रहेगी। नेक्स्ट मैच बीएमपीए शाहपुर, संघाने रेडी राहायचं आहे। ओके, बीएमपीए संघ क्षेत्रांसाठी येईल। आणि हा पुन्हा एकदा एकच रन। आणि तीसरी ओवर समाप्त झालेली आहे। तीन ओवर समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 45 आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता। एक ओवर 13 रन हे आपण या सामन्या अगोदर शक्य होताना बघितलेलं आहे। एक ओवर 20 रन काढलेले आहेत डॉक्टर मिथिलेश यांनी आणि NDF संघांकडूनच ते खेळतात। आणि आता ही पूर्ण दारोमदार आलेले आहेत डॉक्टर आशिष यांच्यावर आणि डॉक्टर अखिलेश यांच्यावर। ह्याच्या अगोदर खूप सारे सामने त्यांनी अशा पोझिशनमधून काढलेले आहेत, पण खरी जी कसोटी असेल ही BDC संघाची असेल। एका ओवरमध्ये 13 धावा डिफेंड करणं हे आजकालच्या काळात फार अवघड झालेलं आहे। आणि आपण इकडे बघू शकतो की त्यांचा डिसिजन चालू आहे। मी त्यांना विनंती करेल की त्यांनी पटकन डिसिजन घ्यावा, चौथी ओवर कोणाला टाकायचे। आणि मला वाटतंय डॉक्टर मन्नान हे खरोखरच आपल्या टीमसाठी असलेले उत्कृष्ट गोलंदाज, ज्यांनी अनेक वेळा मॅचेस खेचून काढलेले आहेत आपल्या गोलंदाजाच्या जीवावर। आणि ते आपण बघू शकतो की डॉक्टर मन्नान स्टान्स घेत आहेत। युट्यूबवाला चेतून जा, शेवटचं षटक बी फास्ट। आपल्याला शेवट षटकमध्ये 13 रन हवे आहेत। दोन षटकारामध्ये हा सामना संपू शकतो आणि डॉक्टर आशिषमध्ये ती ताकदसुद्धा आहे, त्यामुळे दोन्ही संघ अगदी ऑन द टीप ऑफ एज। फिल्डिंग उत्कृष्ट असं सजवलेली दिसते आणि डॉक्टर मन्नान आपला पहिला बॉल घेऊन येत आहेत। वेट वेट, वाइड दिलाय, येस। तो पहिला बॉल वाइड दिया यहाँ पे डॉक्टर मन्नान। बॉल कलेक्ट कीजिए, अभी थोड़ा हवा यहाँ पे हमको देखने को मिल सकता है, भवंडर यहाँ पे धूल का दिख सकता है, धूल का हवे का नहीं है। बैट्समैन को देखने में थोड़ा दिक्कत हो रहा है, लेकिन उससे थोड़ा माहौल ठंडा हो रहा है, ये बहुत अच्छी बात है प्लेयर्स को खेलने के लिए। सिक्सर की बारिश होने वाली है ऐसा लग रहा है। अरे क्या बोलते,
और ये बहुत सटीक ऐसी गेंदबाजी, लेकिन यहाँ पे अंपायर का वाइड का इशारा, तो पहले दोनों बॉल दिशा से भटके डॉक्टर मन्नान और दोनों बॉल वाइड करार दिए गए हैं। तो इसका मतलब ये है कि अभी 6 बॉल में 11 रनों की जरूरत है। ये बहुत पॉसिबल स्कोर है, लेकिन डॉक्टर मन्नान के सामने थोड़ा सा डिफिकल्ट है। और ये बड़ा जुना बॉल, अभी रनों की आवश्यकता है। 5 बॉल में 5 रन, यहाँ पे बहुत इजी सामना, इजी मैच कन्वर्ट करते हुए डॉक्टर आशीष। डॉक्टर आशीष द्वारा गगनचुंबी छक्का। और ये सामना खत्म करते हुए डॉक्टर आशीष। मैं डॉक्टर आशीष द्वारा बेहतरीन बल्लेबाजी करता हूँ कि बॉल प्लीज, और अपने टीम को जिताते हुए और भिवंडी टीम। डॉक्टर शरद प्लीज बॉल कलेक्ट कीजिए वहां पे, और यहाँ पे नेक्स्ट सामना प्लीज बीएमपीए मैं बोलूंगा।